हाय सगळ्यांना, मजेत ना? मजेतच राहा. आज करूया आपण नैवेद्य, रामनवमीचं नैवेद्य करूया. उपास असेल ना काही लोकांचे, तर त्यासाठी नैवेद्य करूया आपण. हे बघा, जर का पूर्ण रेसिपी बघायची असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. मी बघा थाळीमध्ये काय काय केलेलं आहे. वरण भात, फ्लावर बटाट्याची भाजी आहे, आणि तांदळाची खीर आहे, बटाटा भजी आहे, का आणि मिरची भजी आहे, पापड आहे, दोन प्रकारच्या पुऱ्या आहे, त्रिकोण आणि गोल. बघा चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. फ्लावर बटाटा आणि टोमॅटो आपण कुकरमध्ये शिजून घेऊया, आणि त्यातच डाळ पण शिजून घेऊया. बघा मी तांब्यामध्ये ना डाळ धुवून दोन टोमॅटो टाकले. कमी वेळामध्ये आपला स्वयंपाक पण पटकन होईल, गॅसचं पण बचत होतं. कुकर लावल्या बाजूला. आता तांदूळ चांगलं स्वच्छ तीन पाण्याने धुतले मी, आणि मीठ टाकून शिजायला टाकले. पीठ मळून घेऊया आपण पुऱ्यांसाठी. एक तासच माझा स्वयंपाक झालेला आहे एवढा. हे बघा पीठ पण मळून झालेलं, वाटण तयार करूया. अद्रक, कांदा, मिरची आहे, आणि लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं सुकं खोबरं, याचं चांगली पेस्ट करून घेऊया. बारीक पेस्ट पण झालेली आहे. आता आपण भजीची तयारी करून घेऊया. म्हणून मी भजीमध्ये काहीच टाकत नाही, ना कॉर्नफ्लावर, ना सोडा वगैरे, फक्त मीठ आणि हळद. तरी पण खूप छान होता, टम फुकता भजी आणि कुरकुरीत होता. तुम्ही पहा आता. बघा या प्रकारे आपलं बॅटर करून घ्यायचं आहे. आणि बघा बटाटा भजी आहे ना, बटाट्याचे कापणी ना हातानेच कापलेले चाकूने, त्यामुळं असा आकार आलेला आहे. मिरचीची पण भाजी करून घेऊया आपण. बघा भाजी पण आपली, फ्लावर बटाट्याची भाजी पण शिजून झालेली आणि डाळ पण शिजून झालेली. कमी वेळात दोन्ही काम झालेले आपले, बघू शकता. खूप छान शिजले, चार शिट्ट्या घेतल्या मी, खूप छान झाले. बघत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. आता दोन पळ्या तेल घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तेल. वाटण टाकून द्यायचं आणि मसाला टाकून द्यायचा. हे घरातला मसाला आहे माझा, आणि हळद आणि एव्हरेस्ट मटण मसाला आहे. चांगलं मिक्स करून झाकण ठेवून द्यायचं 5 मिनटं. चांगलं तेल सुटेसपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे मसाला. आणि बघा आपली शिजलेली भाजी टाकून द्यायची, मीठ टाकायचं चवीनुसार, आणि झाकण ठेवू द्यायची, चांगली उकळ होऊ द्यायची. आणि ग्रेव्ही केली मी, थिक ग्रेव्ही केली, कारण की पुरीसोबत अशीच ग्रेव्ही चांगली लागते. कोथिंबीर टाकायची, झाली आपली भाजी. बघा आणि आता आपण वरणची तयारी करून घेऊया. बघा दोन पळ्या तेल घेतलेलं आहे, कढीपत्ता, मोहरी आणि रायजीरं चांगलं तळतळू द्यायचं, त्यातच लसूण टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची. फोडणीला कोथिंबीर टाकली आणि खूप छान होती डाळ. हे बघा डाळ टाकलेली आपली शिजून. बघा बाजूला डाळ होईल ना, आता बाजूला आपण बाजूच्या गॅसवर खीर करून घेऊया. साजूक तूप घेतलेलं 1 चम्मच, थोडंसं सुकं खोबरं. आणि ही मी गावरण पद्धतीने खीर केलेली आहे. ही आमची आजी आई अशीच खीर करायची, खूप छान लागते. भाताची खीर करणार आहे मी. बघा थोडंसं इलायची, खोबरं आणि तूप, आणि त्यात साखर टाकून द्यायची, दूध टाकून, ड्रायफ्रूट टाकायचं. तुम्हाला लागेल तर टाका, नाही तर नाही पण टाकू शकत. बघा भात मी वाटून घेतलेला आहे मिक्सरला. एकदम बारीक नाही करायचं, जाळसरच राहू द्यायचं आहे. आणि याला चांगलं उकळी येऊ द्यायची, म्हणजे घट्ट करायची. बाजूला बघा बाजूच्या गॅसवर खीर होईल तोपर्यंत आपण भजीची तयारी करून घेऊया. आपल्याला नैवेद्य करायचं आहे ना, त्यामुळं पटापट करून घेऊया. एक तासच माझा स्वयंपाक झालेला आहे. बघा खूप छान होतं हे भजी, आणि या भजींमध्ये मी काहीच टाकलेलं नाही, तुम्ही बघू शकता. आता दिसायला तर सुंदरच झालेले, पण खायला पण अप्रतिम झालेले, खूप छान झालेले. हे बघा आवडलं असेल ना रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा सोप्या रेसिपी घेऊन येते मी. बघू शकता भजी किती छान झालेले. बघा भजी झाली, आता आपण मिरचीची भजी करून घेऊया. आणि मिरचीच्या मी 2 खापा करून घेतलेल्या. अख्ख्या मिरच्या टाकलं ना तर अंगार उडता, त्यासाठी 2 खापा केलेले आहे. बघा मिरचीची भजी पण खूप छान झालेले, कुरकुरीत एकदम, आणि टम फुगलेले. बघा बघू शकता. आता आपण पुऱ्या पण करून घेऊया. आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे ना, त्यासाठी पटापट पुऱ्या पण करून घेऊया. हे बघा पुऱ्या पण छोट्या छोट्या एकदम टम फुगलेल्या आहे. आवडलं असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा.